रायगड जिल्ह्यातील पॉस्को कंपनीच्या वादात आता स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून आज तासगाव, भागाड, येलावडे आणि विळे गावातील ग्रामस्थांनी पॉस्को कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. कंपनीच्या वादात बाहेरच्या माणसांचा होणारा हस्तक्षेप आणि दादागिरी सहन करणार नाही असा इशारा देत असताना रायगडचे खासदार, महाडचे आमदार यांच्या मुलाच्या विरोधात गुंडगिरीचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला. या वादात स्थानिक व्यावसायिकांच्या वाहनांचे नुकसान केले जात असून स्थानिकांवर गुन्हे देखील दाखल केले जात आहेत. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. कंपनीमध्ये स्थानिकांवरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय आणि जो भंगारचा धंदा आहे, स्ट्रॅपचा आणि बाकीचे छोटे मोठे व्यवसाय आहेत, त्याच्यामध्ये बाहेरचे लोक येऊन इथे व्यवसाय करतात आणि स्थानिकांवरती लोकप्रतिनिधींमार्फत सगळ्यांच्या माध्यमातून त्याच्यावर खूप अन्याय होतोय. आमच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्याची भूमिका आहे. तीन सरपंच आणि बाकीच्या ग्रामस्थांनी आदरणीय उद्धव साहेब, मुख्यमंत्री साहेब, आदरणीय उद्योगमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका हीच आहे की स्थानिकांवर अन्याय करू नका, परंतु दुर्दैवाने स्थानिकांवर अन्याय होतोय याच्या बाबतीत वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी सगळे लोक ग्रामस्थ जमलेले आहेत, त्यांना न्याय मिळावा ही त्यांची मागणी आहे. एप्रिल महिन्यापासून ज्या आमच्या गाड्या इथे थांबवलेल्या आहेत, जे गुन्हेगारी आहे इथे आणि आमच्या गाड्या फोडल्या जात आहेत, परंतु कोणत्याही प्रकारची इथं दाद देत नाहीत. आम्ही दोन पोलीस स्टेशनला इथे सांगितलेलं आहे की तक्रारही केली आहे, तरी पोलिसांचं न ऐकता ही गुंडगिरी चाललेली आहे. मला वाटतं आमदार आणि खासदार यांचं ऐकून मला वाटतं इथं ही गुंडगिरी चाललेली आहे, परंतु त्याच्यामुळे आमचे ड्रायव्हर एवढे घाबरलेत की जाऊ शकत नाहीत, कारण की आता इथं कंपनीमधनं आउट झाल्यानंतर गाडीची हवा काढली जाते, ड्रायव्हरांना मारझोड केली जाते, ग्रामस्थांना पण त्याच्यानंतर केसेस केल्या जातात. आमच्या गाड्या असून आमच्यावर केसेस होत आहेत, त्याचं कारण काय? पोलीस स्टेशनला पण आम्ही माणगाव पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे, कोलाट पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे, तरी सुद्धा यांची अजून गुन्हेगारी तशीच वाढलेली आहे, दादागिरी वाढलेली आहे. रात्री बेरात्री येऊन ड्रायव्हरांना मारलं जात आहे इथं. कोणत्याही पद्धतीची इथे आम्हाला सुरक्षा नाहीये, परंतु आम्ही पालकमंत्री सुद्धा त्यांना पण सांगतो की पालकमंत्र्यांनी पण लक्ष दिलेलं नाही, आदिती तटकरे ताईंनी इतर लक्ष दिलेलं नाहीये, कारण की इथे आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी कुणीही लक्ष दिलेलं नाही, कारण की इथे आम्हाला एवढं ग्रामस्थांवर अत्याचार होत आहेत, कोणीच लक्ष देत नाही. आमच्या सर्व गाड्या फोडल्या जात आहेत. आता तुम्ही पाहू शकता इथना गाड्या काढल्या तरी मला वाटतं इथना सुतारवाडीपर्यंत जाणार आणि तिथे गाड्या फोडल्या जात आहेत.